नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. राज्य सरकारतर्फे अमरावती शहराला 10 मोबाईल पीसीआर व्हॅन मिळाले आहेत, पण या व्हॅन अमरावतीच्या पोलिसांसाठी फक्त शोभेची वस्तू ठरल्या आहेत. या गाड्या फक्त आत बसून पत्ते खेळण्यासाठी व एसी लावून झोपण्यासाठी अमरावती पोलीस वापरत आहेत. विनाकारणच सरकार व गृहखातं पैशांची उधळपट्टी करताय. तेवढेच पैसे त्यांनी जनकल्याणासाठी वापरावे म्हणजे जनतेच्या पैशांची राख रांगोळी होण्यापासून वाचेल, असा जाहीर सल्ला जनतेचे पैसे वाचवण्यासाठी दिला जातोय. हा सल्ला देण्याचं कारण सुद्धा तितकंच महत्वाचं. गृहखातं सांभाळीत असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला अपडेट करण्यासाठी त्यांना आधुनिक गाड्या उपलब्ध करून दिल्या. या गाड्या पथसंचलनात वापरल्या गेल्या तेव्हा सगळ्यांनी बघितल्या, तेव्हा वाटलं की चला शहर पोलीस अपडेट झाले, चांगलं झालं. या प्रत्येक गाडीत शस्त्र सुरक्षा साधनं ठेवली आहेत, जीपीएसने लेस अशी ही वाहनं आहेत. पण या गाड्या अमरावती पोलीस आयुक्तालयाला देऊन मोठी चूक मुख्यमंत्री व गृह खात्याने केली आहे. कारण आकस्मिक वेळी धावून जाण्यासाठी ज्या गाड्यांचा वापर करायचा आहे त्या गाड्यांचा वापर पोलीस आत बसून पत्ते खेळण्यासाठी व एसी लावून झोपण्यासाठी करत आहेत. याचे ठोस पुरावे बघा. राजकमल म्हणजे हार्ट ऑफ सिटी. या चौकात जी व्हॅन आहे ती व्हॅन दुरूनच बेबारस दिसते. जवळ जाऊन बघितलं गाडीच्या काचातून पोलिसांची शस्त्र दिसतात आणि एसी लावून गाडीचा चालक गाढ झोपला असल्याचं दिसतं. या गाडीवर आणखी काही कर्मचारीही तैनात आहेत, ते सगळे आपापल्या घरी जाऊन झोपले असं या कर्मचाऱ्याने सांगितलं. आणि ही सीआर व्हॅन येथे फक्त शो साठी उभी करून ठेवली. दुसरी व्हॅन बघा. हा परिसरही तितकाच महत्वाचा. हा परिसर इरविन चौक. येथे तैनात सीआर व्हॅन तर चक्क फुटपाथवर लावून ठेवलेली आहे. या गाडीच्या पुढे मागे गाड्या पार्क आहेत आणि गाडीतील कर्मचारी बिनधास्त पत्ते खेळत होते. फुटपाथवर चढवलेली गाडी आकस्मिकसाठी कशी धावणार याचं उत्तर पोलीस आयुक्तालयातील वातानुकूलित केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी द्यावं. प्रत्येक चौकात या गाड्या आहेत, तर राजकमल आणि इरविन या महत्वाच्या चौकाची ही अवस्था, तर बाकी गाड्या कर्मचारी कुठे कशा वापरत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. एकंदरीत पोलीस आयुक्तालयात बसलेल्या कुणाच जबाबदार अधिकाऱ्याचा त्यांच्या विभागावर वचकच राहिलेला नाही हेच सिद्ध होत आहे. सदर गैरप्रकार सिटी न्यूजने शूट करून पोलीस उपायुक्त गावराणे यांना दाखवला असता त्यांनी लागलीच या सीआर मोबाईल व्हॅन्स आयुक्तालयात बोलवून घेतल्या. या सीआर मोबाईल्स व्हॅनवर तैनात पोलिसांना त्यांनी चांगल्या भाषेत खडसावलंही, परंतु त्यांना फक्त समज देऊन सोडून देण्यात आलं की त्यांच्यावर कारवाई झाली ही माहिती मिळू शकली नाही. पोलीस पोलिसांवर कारवाई करत नाही असंच आजवर वेळोवेळी दिसून आलंय. याचं उदाहरण म्हणजे पोलीस परेड ग्राउंडवरचा पोलिसांचा जुगार होय. भाजी बाजारातील देशी दारूच्या दुकानाला अखेर सील लावण्यात आलं. संतप्त नागरिकांनी येथे मोर्चा काढला. नागरिकांच्या रोषाने नरमलेल्या राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी देशी दारूच्या दुकानाला सील लावलंय. नागरिकांनी सिटी न्यूजचे आभार मानले आहेत.
भाजी बाजार परिसरातील या देशी दारूच्या दुकानामुळे महिला व युवतींना येथून येणं जाणंही मुश्किल झालं होतं. या दुकानाच्या मागील बाजूस वीर वामनराव जोशी विद्यालय आहे. येथून शाळकरी मुलांची ये जा सुरू असते. याच परिसरात मंदिरं आहेत. भाजी विक्रीचा ओटा आहे. येथे खरेदीसाठी व दर्शनासाठी महिला युवती येतात. त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असे. याबद्दल वारंवार तक्रार करण्यात आली होती. या दुकानाचे उच्चाटन होण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र संबंधित विभागाने कारवाई न केल्याने शुक्रवारी संतप्त मोर्चा भाजी बाजारातील या दुकानापाशी धडकला. मोठ्या संख्येने महिला पुरुष मोर्चात सहभागी होते. अखेर नागरिकांचा रोष पाहून राज्य उत्पादन शुल्क विभाग नरमला व दुकानाला सील लावलं. शाळा आणि दवाखाना पण आहे केलांचा. त्याच्यानंतर गणपतीचं मंदिर, कृष्णाचं मंदिर, एवढं सगळं मोजमाप केल्यानंतरही कोणीच असं लक्ष देऊन नाही राहिलं. त्याच्यामुळे आम्ही आज जे हे केलेलं आहे, आंदोलन जे केलेलं आहे लॉक लावायचं, त्यामुळे केलेलं आहे. सरकारने जर आमच्याकडे लक्ष दिलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. 2012 पासूनचं आमचं हे जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये आम्ही जिल्हा उत्पादकवाल्यांना, त्याच्यानंतर आयुक्तला आणि पालकमंत्र्याला सुद्धा निवेदन दिलेलं होतं, पण काहीच कारवाई केली जात नव्हती. त्याच्यानंतर शेवटी आम्ही राज्य उत्पादकवाल्यांना म्हटलं की किंवा तुम्ही मोजमाप करून द्या. तर त्यांनी आम्हाला जवळजवळ 1 महिना होत आहे तर त्यांची मोजमाप झाली. 50-100 मीटरच्या आतमध्ये त्यांनी मोजमाप पण केली, पण तरी काही कारवाई केल्या जात नव्हती. शेवटी आम्ही आज तीव्र आंदोलन करून दारूच्या दुकानाला सील लावलेला आहे. राज्य उत्पादकवाले आले होते, त्यांनी सील लावलेला आहे. आणि सिटी चॅनलवाल्यांचं धन्यवाद. सिटी न्यूज चॅनलचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमच्या या दारू देशीच्या संघर्षात आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आणि आम्ही त्यांना जेव्हाही बोलवलं तेव्हा त्यांनी आमच्या साथ दिली. त्याबद्दल उपेश टिंगणेनी सिटी न्यूज चॅनलचे. पोलीस आयुक्त म्हणून अमरावती देण्यासाठी नवीन पोलीस अधिकारी तयार नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर सुरेश कुमार मेकलांनाच अमरावतीचे पोलीस आयुक्त म्हणून आदेश देण्यात आले आहेत. डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांचं स्थानांतर होऊन त्यांना पुण्याच्या SRPF रेंजचं मुख्य म्हणून पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर 23 एप्रिलला CP मेकला यांनी आपला पदभार DCP सोमनाथ घारगेंकडे सोपवला होता. पुणे पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळंके अमरावतीचे नवे CP म्हणून रुजू होणार होते, परंतु त्यांची अमरावतीत येण्याची इच्छा नसल्याने पुन्हा डॉक्टर मेकलाच अमरावतीचे पोलीस आयुक्त राहतील असे आदेश पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नवा गडी नवा राज नसून जुनाच गडी नव्याने बारी सांभाळणार आहे. घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. बेलपुऱ्यातील न्यू आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक 20 येथे समस्यांचा अक्षरशः खच आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अक्षरशः जीव मुठीत धरून येथील नागरिक राहतात. विजेचे खांब वाकलेले, तारा लोंबकळलेल्या अशा धोकादायक परिस्थितीत ते राहत आहेत. नाल्यांची स्वच्छता न होणं, कचरा नियमित उचलला न जाणं या समस्या तर प्रत्येकच प्रभागाच्या आहेत. त्यामध्ये नाविन्य आता राहिलेलं नाही. मात्र बेलपुऱ्याच्या न्यू आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक 20 येथील नागरिक अक्षरशः धोकादायक परिस्थितीत राहत आहेत. विजेचे खांब वाकलेले आहेत, त्यामुळे तारा लोंबकळल्या आहेत. अनावधानाने चूक झाल्यास जीवावर बेतू शकते. नळ नियमित येत नाहीत. जलवाहिनीला गळती असल्याने पाणी पुरवठा यथातथाच होतो अथवा होतच नाही, त्यामुळे हापशीचं पाणी प्यावं लागतं. सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था तर बघायलाच नको. आमच्या संडासपा किती पडल्या आहे, पडले असून नगरसेवक आमचे झोपले आहे. नगरसेवकाला काही जेवणही येऊन राहिला, किती वेळा अप्लिकेशन दिले, आमचा निधी येऊन पडलाय महानगरपालिकेत,
तरी नगरसेवक आमचे काही करून नाही रे, हे घाणपा समोर किती आहे। हा नगरसेवक अजून मूल्यात, नगरसेवकाला 3 वर्ष होते, आतापर्यंत नगरसेवक अजून वार्ड मध्ये येऊन नाही पाहत। आता तिचा नवराज येते वार्ड मेंबरचा, येऊन चक्कर मारून चालला जाते। हे संडासाठी काय दूध अवस्था झाली आहे, ते नाही पाहून राहिले काही नाही। हा आमचा निधी येऊन पडलाय, सगळा निधी आलाय म्हणते, पण काम काही चालू करून नाही राहिला। लेडीज आमच्या इकडे तिकडे बसतात। अत्यंत जीर्ण अवस्थेत हे शौचालय आहे। भिंत अक्षरशः वाकली आहे, जी केव्हाही अंगावर पडेल। यासाठी निधी तर आलेला आहे, मात्र बांधकामाचा श्री गणेशा काही केल्या होत नाही, अशी दैन्यावस्था या परिसराची आहे। रस्त्यावर जीवघेणे खड्डे आहेत, जे गंभीर अपघातांना निमंत्रण देत आहेत। अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावतीचाच हा एक प्रभाग आहे हे निश्चित। आमच्या इथे कचरा साफ करणारे येतात, पण ते कचरा बिलकुल व्यवस्थित घेऊन नाही जात। दुसरी गोष्ट, कचरावाला येतो तो 2 मिनिटे गाडी घेऊन थांबत नाही। इथे कचऱ्याच्या मागे आम्हाला बालट्या घेऊन धावावं लागतात, नाहीतर त्या मैदानात आम्हाला फेकावं असतं। आमचे लहान लहान मुलं आहेत, त्या कचरा मैदानात कचरा घाण झाल्यामुळे ते आमच्या इकडे पण पुन्हा त्याची घाण येऊ शकते। त्याच्यामुळे हे नगरसेवकाने खूप इथे लक्ष द्यायला पाहिजे। नाल्या वगैरे साफ करायला येत नाही वेळेवर, झाडू तर काढतच नाही। म्हणजे झाडू आम्ही सगळे स्वतःच काढतो, इथे स्वतःच आम्ही नाल्या वगैरे स्वच्छ ठेवतो, पण कमीत कमी कचरा सुद्धा घ्यायला व्यवस्थित येत नाही। दर वेळेला आले तर खूप घाईने घेऊन जातात ते कचरा वगैरे, त्याच्यात पण शिव्यागाळ करत जातात ते, की आम्हाला काय पगार मिळतो काय, आम्हाला काय नगरसेवक पेमेंट देतो काय, आम्ही येतो आम्हाला 6-6 महिने पेमेंट मिळत नाही, असा प्रॉब्लेम सांगतात ते, आणि त्या कचरा सुद्धा व्यवस्थित घेऊन जात नाही। किती दिवस झाले ह्या वार्ड मेंबर निवडून आला तेव्हापासून रिपोर्ट दिलेला आहे, आतापर्यंत दुसरी निवडणूक येईल तोपर्यंत वायरल निघाले नाही तर प्रत्येक वेळा उभा राहील। त्याले मोठा माणूस बनायचा आहे बायकोच्या मात, तर काय हे वायरल नाही काढल तर कसा बनल? हा नाही, बायकोच्या मात तो फिरून राहिला, चांगली मजा करून राहिला। 4 वर्षापासून 5 वर्ष झाले वायराचा रिपोर्ट देऊ देऊ थकून गेलो आम्ही। आमच्या जीवाले जर काही झालं तर त्याचा जुम्मेदार वार्ड मेंबर आहे काय? त्या राणेला बी आम्ही सांगितलेलं आहे, त्यानंही अर्ज नेले, काय करून राहिला तो? ऑब्जेक्शन आहे, नगरसेवक इथे येत नाही, काय काम करत नाही, त्याला नाल्या काढायला लावला तर नाल्या काय काढत नाही तो। इथं लाईनची पूर्ण प्रॉब्लेम आहे, लहान लहान लेकरं वरत राहतील नाही राहतील, आम्ही काय करावं? इथं वायरिंग नाही आहे चालू, काही नाही, लाईट बंद राहतात, इकडली पाईपलाईन खराब आहे, आम्हाला प्यायला पाणी नाही भेटून राहिलं, 2-2, 3-3 कुठं पाणी भेटत ना, बाकी लोक हातचं पाणी वापरतात, त्याचा प्रॉब्लेम पुरा नगरसेवकाचा आम्ही जिम्मेदारी टाकून राहिलो। काही दिवसांपूर्वी शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शहरातील सार्वजनिक शौचालय उत्तम अवस्थेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। बेलपुऱ्यातील जीर्णावस्थेत असलेलं हे शौचालय पाहता कोणत्या आधारे आरोग्य अधिकाऱ्यांनी शौचालयाची अवस्था उत्तम असल्याचं सांगितलं? हे जर उत्तम अवस्थेत मोडत असतील तर मोडकळीस आलेले शौचालय कोणते हे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः एकदा जाऊन बघावं। रिपेरीचं काम वर्षभर सुरू असल्याचंही आरोग्य अधिकारी सांगतात। मग बेलपुऱ्याच्या या शौचालयाचं काय? बेलपुऱ्यातील शौचालयाच्या दुरावस्थेची बातमी एकीकडे प्रसारित होत असताना दुसरीकडे सिटी न्यूज प्रतिनिधींनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली असता येत्या 7 दिवसात बेलपुऱ्यातील शौचालय बांधून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। हा आहे सिटी न्यूजच्या वृत्ताचा दणका। पावसाळ्याच्या तोंडावर तलाव व नाल्यांमधील गाळाचा उपसा व खोलीकरण गरजेचं असल्याचं सिटी न्यूजने वारंवार प्रसारित केलं होतं। मनपा आयुक्त गुढेवारांनी नाले तलावांमधील गाळ काढण्याचे आदेश दिले। आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात झाली आहे। वडाळी तलावातील गाळ उपसण्यात येतोय। वडाळी तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। मनपा आयुक्त गुढेवार, महापौर रीना नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, विभागीय आयुक्त राजूरकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली व मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात झाली आहे। पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची व तलावांची स्वच्छता करणं गरजेचं असल्याचं सिटी न्यूजने वारंवार प्रसारित केलं होतं। नाल्यांमध्ये असलेला गाळ, कचरा, त्याचे दुष्परिणाम याविषयी सविस्तर वृत्त सिटी न्यूजने प्रसारित केलं। त्यानुसार वडाळीतील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे। तलावाचा बराचसा भाग गाळाने भरलेला आहे। हा गाळ निघाल्यास तलावाचं पात्र वाढेल व शेतकऱ्यांच्या शेती या गाळाने सुपीक होतील।
नवसारी येथील जवाहर नगर मार्गावरील शासकीय जागेवरील अतिक्रमण महानगरपालिकेनं हटवलं. नागरिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. नवसारी मौजे सर्वे नंबर 29 जवाहर नगर मार्गावर झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या अतिक्रमणाची तक्रार नागरिकांनी तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांनी याबाबत महानगरपालिकेला पत्र दिलं असता महापालिकेने शासकीय जागेवरील 25 ते 30 झोपड्यांचं अतिक्रमण हटवलं आहे. नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेत सेवा दिलेल्या व सध्या भुसावळ येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सतीश देशमुखांचं दुःखद निधन झालं. सिटी न्यूज चॅनेल तर्फे सतीश देशमुखांना विनम्र श्रद्धांजली. सध्या भुसावळ येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सतीश देशमुखांचं कर्करोगाने दुःखद निधन झालं. पूर्वी शहर पोलिसात असताना देशमुखांनी नागपूर गेट पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून सेवा दिली आहे. लवकरच त्यांची DYSP म्हणून पदोन्नती होणार होती. 13 मे रोजी महानगरपालिकेच्या विषय समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली. त्यापैकी शिक्षण समिती सभापती व उपसभापतींनी पदभार स्वीकारला. महापालिकेच्या शिक्षण विषय समिती सभापती म्हणून अब्दुल रफीक उर्फ रफू यांची तर उपसभापती म्हणून इम्रान अशरफी यांची निवड करण्यात आली. त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. महापौर रीनानंदा, मनपा स्थायी समिती सभापती विलास इंगोले, गटनेता बबलू शेखावत, नगरसेवक दिनेश बुप आदींनी सभापती व उपसभापतींचं अभिनंदन केलं. भावी कार्यकालासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. माहेश्वरी पंचायत समिती व माहेश्वरी युवा समिती यांच्या वतीने माहेश्वरी प्रीमियर लीग क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आहेत. दसरा मैदानावर हे सामने खेळले जात आहेत. सोळा चमू यामध्ये सहभागी झाले आहेत. 23 मे रोजी सायंकाळी 5 वाजता अंतिम सामना होणार आहे. पंचायत अमरावती अंतर्गत श्री माहेश्वरी नवयुवक मंडल अमरावती ने MPL मतलब माहेश्वरी प्रीमियर लीग T10 2015 आयोजित किया गया है. इसमें कुल 16 टीम ने भाग लिया है. इसमें टोटल 8 टीम आगे जाएगी और 8 टीम के बाद में 4 क्वार्टर फाइनल होंगे और उसके बाद में सेमीफाइनल और फिर फाइनल. 24 तारीख को शाम सेमीफाइनल रखा गया है. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्ते व बाजारपेठा सामसून दिसू लागले आहेत. उन्हाचा पारा 47 डिग्री पार होत असल्यानं शहरातलं चित्र विराण दिसू लागलंय.
संतप्त उन्हाच्या बोचऱ्या झळा, 47 डिग्री पार होत असलेलं तापमान, परिणामी शहरातील रस्ते व बाजारपेठा सामसूम दिसू लागले आहेत। शहरातील रस्त्यावरची वर्दळ दिसेनाशी झाली असून जितके नागरिक शहरात दिसतात ते सगळे दुपट्टे बांधून दिसतात। तप्त उन्हाच्या झळा बोचू लागल्या असल्याने उन्हात घरातून बाहेर निघण्यास नागरिक टाळू लागले आहेत। उन्हात घराबाहेर पडू नका हा सल्लाही सिटी न्यूजच्या वतीने देण्यात येत आहे। यंदा जरी उशिरा उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्या तरी या तप्त झळांनी सगळी कमतरता भरून काढली आहे। पारा 47 डिग्रीच्या पार होतोय, त्यामुळे शक्यतो उन्हात बाहेर निघणं टाळावं, कष्टाची कामं सकाळी किंवा सायंकाळी करावी, भरपूर पाणी प्यावं, उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळावे असा सल्ला शहरवासियांना देण्यात येतोय। सफल ग्रुप, प्रतिदिन अखबार व सिटी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने 27 मे रोजी धमाकेदार आंतरराष्ट्रीय मुशायरा आयोजित करण्यात आलाय। 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा मुशायरा होणार असून नामवंत शायर येथे हजेरी लावणार आहेत। इस इंटरनेशनल मुशायरा में पहली बार सरजमीन अमरावती पर तशरीफ ला रहे हैं फिल्म एक्टर और कॉमेडियन सुनील पाल। ये इंटरनेशनल मुशायरा है और इसमें इंटरनेशनल शायर बैनुल अक्वामी शोहरत के हामिल शायर तशरीफ ला रहे हैं, अजीज नबील दोहा कतर, जलील निजामी कुवैत और हिंदुस्तान से हम सब के चहीते शायर डॉक्टर नवाज देवबंदी देवबंद से, जनाब इकबाल अशर दिल्ली से, डॉक्टर कलीम कैसर गोरखपुर से, शकील जमाली साहब ये दिल्ली से, तनवीर गाजी मुंबई से, कुंवर जावेद राजस्थान कोटा, डॉक्टर महताब आलम भोपाल से तशरीफ ला रहे हैं और मोहतरमा निखत अमरोही अमरोहा उत्तर प्रदेश, वसीम मलिक गुजरात के सूरत से तशरीफ ला रहे हैं और सरजमीन अमरावती के चमकते दमकते सितारे डॉक्टर खालिद नैयर, जावेद अशाती, आदिल आरजू इस इंटरनेशनल मुशायरे में शरीक होंगे। आप सबसे गुजारिश कि भरपूर तादाद में शरीक हों और इस मुशायरे को एक ऐतिहासिक और तारीख साज मुशायरे में तब्दील कर दें। दोस्तों, इस इंटरनेशनल मुशायरे की निजामत आपका दोस्त यानी अबरार काशिफ आपके सामने हाजिर रहेगा। हम ना खंजर ना शूल रखते हैं, प्यार वाले उसूल रखते हैं और नफरतें आपको मुबारक हो, हम तो हाथों में फूल रखते हैं। अल्लाह, वाह 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 खालिद। हम ना खंजर ना शूल रखते हैं, प्यार वाले उसूल रखते हैं, नफरतें आपको मुबारक हो, हम तो हाथों में फूल रखते हैं। उसी से मांगो जो किस्मत उजाल देता है, उसी से मांगो जो किस्मत उजाल देता है, अमीरे शहर तो बहला के टाल देता है। अल्लाह, अमीरे शहर तो बहला के टाल देता है और वो आजमाता है इंसान को ऐशो गम देकर। क्या बात है, क्या वो आजमाता है इंसान को ऐशो गम देकर, कभी उरूज कभी वो जवाल देता है। अल्लाह, कभी उरूज कभी वो जवाल देता है और है शाहकार जमाना मुसव्विरी उसकी, है शाहकार जमाना मुसव्विरी उसकी, हर एक शय को हसी खदो खाल देता है। अल्लाह, और नबी के नाम से क्या क्या चमकने लगता है। यहाँ सांसों के दाने पड़ रहे हैं, वो पागल जहर खाना चाहता है। यहाँ सांसों के दाने पड़ रहे हैं, वो पागल जहर खाना चाहता है। एक बहुत बड़ी सच्चाई आपके सामने दो मिनटों में रख रहा हूँ, अगर आपको लगे कि हाँ हमारे समाज की बात है, शरीक हो जाइए। सफर से लौट जाना चाहता है, परिंदा आशियाना चाहता है, कोई स्कूल की घंटी बजा दे, ये बच्चा मुस्कुराना चाहता है। यहाँ सांसों के दाने पड़ रहे हैं, वो पागल जहर खाना चाहता है। ये शेर सुनिए कि हमारा हाथ दबा रखा है जिसने, हमारा हाथ दबा रखा है जिसने, सुना दे इसको जाना चाहता है। लढा अस्तित्वाचा ही नवी मालिका सिटी न्यूज सुरू करते। अपंगत्व, अडचणी, आजार यांच्यावर मात करून अनेक खेळाडूंनी यशाचं शिखर गाठलंय। त्यांच्या कर्तृत्वाची गाथा या मालिकेतून पाहायला मिळणार आहे। लढा अस्तित्वाचा ही नाविन्यपूर्ण मालिका सिटी न्यूज सुरू करते।
शनिवारी सायंकाळी 7:30 या मालिकेचं प्रसारण होणार असून रविवारी दुपारी 2 पुनःप्रसारण होणार आहे. लढा अस्तित्वाचा ही जिगरबाज खेळाडूंच्या यशाची गाथा आहे. पानेरीला म्हणजे 3 होती तेव्हा न्यूमोनिया झाला आणि त्याच्यानंतर तिचे म्हणजे डॉक्टरांना माहीत पडलं की ते काहीतरी त्याला प्रॉब्लेम आहे. मग मुंबईला दाखवला न्यूरोसर्जनला, त्यांनी सांगितलं की सेरेबल पाल्सी म्हणून डिसीज झाला आहे तिला. तो पहिली बार आम ग्वालियर गए कॉम्पिटिशन में और वहां उसको सिल्वर मेडल मिला. और वहाँ ऐसे तरह तरह के बच्चे देखे हमने कि हम बिलीव नहीं कर सकते कि दो हाथ दो पैर नहीं वो भी स्विमिंग कर रहे. जैन धर्मियांच्या श्रुत पंचमी पर्वानिमित्त पालखी शोभायात्रा काढण्यात आली. ज्येष्ठ शुक्ल पंचमीच्या पर्वावर बुधवारातील दिगंबर जैन मंदिरातून ही शोभायात्रा निघाली. जैन धर्मियांचा आद्य व तीर्थंकरांच्या वाणीरूप असणारा ग्रंथ षटखंडागम ग्रंथाच्या समाप्तीचा स्मरण दिवस म्हणून श्रुत पंचमी पर्व साजरा केलं जातं. ज्येष्ठ शुक्ल पंचमीला या पर्वानिमित्त पालखी शोभायात्रा काढण्यात आली. बुधवारा येथील दिगंबर जैन मंदिरातून निघालेल्या शोभायात्रेनं शहरातून भ्रमण केलं. शुद्ध पंचमी ज्येष्ठ कृष्ण पंचमी संपूर्ण देशभर साजरा केला जातो. शुद्ध म्हणजे सरस्वती आणि सरस्वतीचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जवळपास 7व्या शतकामध्ये इसवीसनंतर 7 28 वर्ष जवळपास धर्सेन आचार्य म्हणून दिगंबर आचार्य होऊन गेले आणि महावीर भगवंतांच्या काळानंतर जी वाणी परंपरेने आचार्यांपर्यंत आली आणि हळूहळू लोप पावायला लागली त्यावेळेला धर्से नावाचे महान आचार्य होऊन गेले. त्यांना काळजी वाटली की ही वाणी जतन व्हावी म्हणून त्यांनी दोन आपले सुयोग्य शिष्यांना आपल्या जो असणारं बहुमूल्य तीर्थंकरांच्या वाणीचं ज्ञान ते आचार्य पुष्परंग आणि आचार्य भूतबली या दोन सुयोग्य शिष्यांना प्रदान केलं ज्ञान. आणि त्यानंतर ज्या दिवशी पुष्परंत आणि गुरुबली आचार्यांनी धर्सेन महाराजांनी दिलेलं ज्ञान लिपिबद्ध केलं आणि त्याची समाप्ती झाली त्यावेळेला अंकलेश्वर नगरीमध्ये हत्तीवरून त्या ग्रंथाची महामिरवणूक काढण्यात आली आणि उत्सव पूर्ण भारतभर उत्सव साजरा करण्यात आला. त्याचाच प्रतिकरूप म्हणून हा श्रुत पंचमी उत्सव भारतात सर्व देशभर सर्वदूर साजरा होत आहे. सकल जैन समाजातर्फे करिअर गायडन्स वर्कशॉप आयोजित करण्यात आलाय. सोमवार 25 रोजी सायंकाळी 6:30 जैन छात्रावास एसटी स्टँड जवळ येथे हा कार्यक्रम होतोय. या कार्यशाळेचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सकर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.